മുംബൈയിലെ ഐഎൻഡിഐ യോഗത്തിൽ തയ്യാറാക്കിയ നയമാണ് ഉദയനിധി സ്റ്റാലിൻ വ്യക്തമാക്കിയതെന്ന് കേന്ദ്രമന്ത്രി ധർമ്മേന്ദ്ര പ്രധാൻ സനാതന ധർമ്മത്തെ ഉന്മൂലനം ചെയ്യുന്നതാണ് കോൺഗ്രസ് നയമെന്നും അദ്ദേഹം ചോദിച്ചു സമൂഹത്തെ ഭിന്നിപ്പിക്കുന്നതിനൊപ്പം ഹിന്ദുത്വത്തെ തകർക്കുകയാണ് ഉദയനിധി സ്റ്റാലിൻ അടക്കമുള്ള ഐഎൻഡിഐ കക്ഷികളുടെ ലക്ഷ്യമെന്നും ധർമ്മേന്ദ്ര പ്രധാൻ ഡൽഹിയിൽ നടത്തിയ വാർത്താ സമ്മേളനത്തിൽ സൂചിപ്പിച്ചു ये विवाद हुई है उन्होंने एक सेमिनार में उदयनिधि ने उसको बोला है और उससे मुंबई की उनकी अभी इंडिया अलायंस की मीटिंग हुई है घमंडिया समूह की मीटिंग हुई है उस कन्वेंशन में उन्होंने कन्वेनर तय नहीं कर पाया नेता तय नहीं कर पाए लेकिन नीति तय कर दिए नीति उन्होंने तय किया सनातन को नीचा करना इसलिए कभी उदयनिधि कभी कार्ति चिदम्बरम कभी प्रियंका खड़गे कभी बिहार की शिक्षा मंत्री नीतीश जी के शिक्षा मंत्री कभी युवराज अखिलेश यादव जी के प्रमुख नेता स्वामी प्रसाद मौर्या जी कभी केजरीवाल जी के नेता गौतम जी ये सब एक योजना के तहत अलग अलग समय में इस काम पे लग गए हैं और अभी अभी तो कांग्रेस पार्टी की प्रमुख नेता वेणुगोपाल जी का बयान में अभी आज देख रहा था।